नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. आपचे गोवा प्रमुख ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी सनबर्नच्या आयोजकांविरुद्ध पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सरकारी परवानगीशिवाय तिकिटे विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या तिकीट विक्रीतून किती महसूल मिळतो याचा तपास करण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केली असून हा पैसा कुठे जातो असा सवालही उपस्थित केला. सरकारनं FIR दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी प्रमुख मागणी पालेकर यांनी केली. पर्टिक्युलरली हा ॲज अन इंडिव्हिज्युअल ही कंप्लेंट फाईल केल्या अगेन्स्ट सनबर्न परसेप प्रॉपर्टीज आणि अगेन्स्ट बुक माय शो. हांवें एक स्टेटमेंट आम्ही एज गोंयकार म्हणून आम्ही खूप प्रोटेस्ट केले सनबर्न गोंयांत जावचे ना म्हणून. साऊथ गोवाक ताणी करपाचो प्रयत्न केल्लो आणि साऊथ गोंया किंवा गोंयांत भितर सुद्धा सनबर्न जावचे न्ही म्हणून आम्ही सगळ्या गोंयकारांच्या सपोर्टान एक प्रोटेस्ट केल्लो. ताज्या उपरांतय आम्ही पळयलें की सनबर्न ही इज ऑल आउट टू होल्ड दीस फेस्टिवल इन गोवा. आमचो चीफ मिनिस्टर वॉज सो कन्सर्न्ड अबाउट सनबर्न की ताणें तांकां बाबडे म्हणलें. गोंयकारांक बाबडे करच्या म्हणच्या पेक्षा सनबर्नाक बाबडे म्हणलें. हें आसतना जेन्ना तुमी किंवा बाकीच्या लोकांनी जेन्ना प्रश्न केलो चीफ मिनिस्टर किंवा आमचे ट्युरिझम मिनिस्टर, ताणी सांगलें की तिकेटी जर ते विकता जाल्यार इंडिव्यूजल व पर्चेस टिकेट्स ताणी कंप्लेन करचे म्हणून. आम्ही पळयलां की फाटले 15 दीस जाले बूक माय शो सनबर्नाच्यो टिकेटी गोंयांत 28, 29, 30 डिसेंबराक म्हणून विकता. सो हांवें अशी एक टिकेट पर्चेस केली. आय ऑल्सो एनॅक्स अ स्टेटमेंट ऑफ आमचो ट्युरिझम मिनिस्टर हू सिम्स टू बी कन्सर्न फॉर पीपल ऑफ गोवा सेट डॅट गोंयकारांचे जर किंवा खंयच्या लोकांचे जर पयशे ते घेता कलेक्ट करता जाल्यार इट अमाउंट्स टू फ्रॉड आनी दॅट इज अमाउंट ऑफ चिटींग ऑल्सो अंडर आमची नवी दी दंड संहिता आमकां लागू केल्या तातल्यान. हांवें 2230 रुपयान 10 पैसे दिवन एक टिकेट खरेदी केल्या. म्हाका नियरली अबावट 8-10 दीस जाले टिकेट म्हाका ताणें अजून धाडूं ना. ताजेर बरयल्लें आसा की टिकेट वील बी ईमेल टू यू तेंय धाडूं ना, पूण म्हजे पयशे कलेक्ट केल्या आनी पयशे कलेक्ट केल्या त्या इव्हेंटा खातीर जो इव्हेंट अजून जातलो जावचो ना किंवा सरकारान परमिशन दिला आणि सरकार म्हणटा दिवना म्हणून त्यांना दीस अमाउंट्स टू फ्रॉड. म्हाका डिसीव केलं ताणी की हो जो इव्हेंट जावपाचो असा गोंयात ताचे खातीर म्हज्या कडल्यान पैसे घेतल्या. तुमची इव्हेंट इज नॉट इवन यू ग्रांटेड परमिशन. दॅट इज लायक दीस कंप्लेन. हांव ही कंप्लेन तुमचे कडेन शेअर करतां. म्हाका दिसता म्हजे जे 2100 रुपया किंवा जे 10 पैसे 2230 रुपया 10 पैसे जे आसा ते जर तुम्ही पळयत जाल्यार असे हजारांनी लोक असतले. कारण सरकार म्हणटा हजारांनी लोक गोंयांत येता या इव्हेंटा खातीर आणि हाकाच लागून आमचे ट्युरिझम खूप फफावला म्हणून. हाजे पयलीं आम्ही सामके गरीब आशिल्ले, आमची स्टेट सामकी गरीब आशिल्ली, सनबर्नाक लागून ती खूप वयर सरल्या असे चीफ मिनिस्टराच्या वक्तत्वातल्यान आमकां दिसून येता. गोवा वॉज अ युजलेस स्टेट. सनबर्न हॅज गॉट अस ऑन कल्चरल मॅप एज पर हिम ही सेट दीस टू निती आयोग ऑल्सो. सो हाजो अर्थ चीफ मिनिस्टरान जेन्ना आमचो एक गोंयकाराचे पयशे जेन्ना लुबाडल्या सनबर्नान आनी बूक माय शोन तेन्ना तांची रिस्पॉन्सिबिलिटी जाता. इट इज ऑल्सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ट्युरिझम मिनिस्टर अँड चीफ मिनिस्टर टू टेक दीस एज अ पब्लीक इशू. कारण हे पब्लीक फंड्स जे ते टिकेटीच्या सेला मार्फत कलेक्ट करता ते आपल्या कडेन दवरता. तातल्यान तांकां प्रॉफिट्स मेळटा, तातल्यान तांकां इंट्रस्टूय मेळटा. इव्हेंट इज सपोज टू बी इन डिसेंबर. हांवें हो पेमेंट जो केला तो जुलय म्हयन्यान केला. सो जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आनी फाल्यां म्हणटाले सरकारान पयशे परमिशन दिवना पयशे परत दिता म्हणून. हाका जबाबदार सरकार आसतलो. ही जी लूट सनबर्न आनी बूक माय शो आनी दोगांयनी मिळून इन कॉन्स्पिरसी चलयल्या ताका सरकारूय तितलोच को कॉन्स्पिरेटर आसा. अँड ही शूड ऑल्सो बी चार्ज फॉर गव्हर्मेंट शूड ऑल्सो बी चार्ज फॉर कॉन्स्पिरसी फॉर अलाविंग दीस टू हॅपन. ऑर एल्स गव्हर्मेंट should immediately intervene in the matter, ask police to investigate, register an FIR and stop the sale of these tickets. Na jalya amkay ashay dishuna tha ki government is also part of this fraud. Nu hi complaint, this is in public interest, this is in interest of lot of Goans and Indians. Sanban lok goyan kashe japa diupache na acha badal konaku doubt aspak jay na. And sarkar jar forsan ho sanban amche lagung sotta jalya this is a ground to show that Sanbarn is indulging in sale of tickets even before the event is conceptualized, granted permission.
हे आम्ही लास्ट म्हाका दिसता याद आसतली आय हॅड ऑल्सो एड्रेस मिडिया वायल यू आर देर एट आग्वाद की सनबर्न 31 डिसेंबराच्योय टिकेटी विकताल्यो 31 डिसेंबराच्यो टिकेटी विकता आसतना ते पयशे कलेक्ट करताले पण 31 डिसेंबराक सरकारान परमिशन दिवं नाशिल्लें आनी मागीर शेवटी ते कॅन्सल झाले लोकांचे पयशे ताणें मागीर 2 म्हयन्या भितर परत दिले हाजो अर्थ दे आर हॅबिच्युअल ऑफेंडर्स अँड दे हॅव बिकम एम्बॉल्डन बाय द फॅक्ट दॅट सरकार तांचेर कसलीच कारवाय करपाक सोदना कारण ऑफकोर्स चीफ मिनिस्टराक ते बाबडे दिसता आनी बाबड्यांचेर कसली कारवाय करप अशें प्रॉबब्ली ताका दिसता आसत पूण हांव एक बाबडो गोंयकार ताचे आज 2230.10 पयशे जे चोरल्या आनी नथींग शॉर्ट ऑफ थेफ एन्ड देर आर थाउजंड्स ऑफ पीपल सो सरकारान हाचेर कारवाई करपाक जाय हांवें पयली पुलीस स्टेशनान एक कंप्लेन केलें कारण पेमेंट हांवें पणजेच्यान केल्लो आनी माय मनी वॉज सेंड फ्रॉम हियर टू देम एन्ड इज रिसिव्ड बाय देम टिकेट ऑल्सो एन नॉट बीन सेंड आमी तांचे इंटरनेटार वेगवेगळे डिटेल्सूय पळोवपाक प्रयत्न केलो खंयची कंपनी होल्ड्स दीज इंटलेक्चुअल प्रॉपर्टी रायट्स जाल्यार खंय तरी परसेप्ट म्हणून येता खंय तरी आनी कितें म्हणून येता बूक माय शोचे खंय तरी देट कम्स वन नेम एज बीग ट्री एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडूय म्हणून येता आनी न्यूज मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड म्हणून येता सो वेर माय मनी इज वन आय डोंट नो बूक माय शोच्या ॲपाचेर पयशे गेले पूण खंयच्या कंपनीक ते गेले ते म्हाका खबर ना पूण हांवें दोनी नांवां दिल्या सो दॅट मिन्स दीस डिसेप्शन वीच इज बींग प्लेड बाय दीस कंपनीज टू कलेक्ट मनी इज व्हेरी सिरियस ऑफेन्स अंडर भारतीय न्याय दंड संहिताची आमची आसा नवी आसा आनी ती लागू जाल्ल्या कारणान म्हाका दिसता पणजे पुलीस स्टेशन जे गरीब लोकांक उबारून आनी बाकीची पुलीस स्टेशनां जी गरीब लोकांक उबारून ऑफेन्स करपाक सोदताली टू शो दॅट दे आर डुईंग ग्रेट सर्वीस आय थिंक इट इज नाव दे आर ड्युटी बिकॉज आय हॅव शोन दॅट दीस इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स आनी मागणी आसा की इमिजिएटली एक FIR रजिस्टर जावचो आतां पळय तो एक प्रोग्राम वीच इज प्रोमोटेड बाय परसेप्ट प्रॉपर्टीज आनी बूक माय शो इज अ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफ दीस खंयची ती कंपनी तांची ती एक तर वेन्यूज एंटरटेनमेंट म्हणून आसा आनी 2 आसा तांच्यो त्यो कंपनी एक बीग ट्री एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड म्हणून सो दे होल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी रायट्स टू दीस पर्टिक्युलर ब्रँड्स सो आमी प्रोमोटर्सूय म्हणला आनी आमी डेटाय दिला पूण म्हाका दिसता पुलिसांनी इन्वेस्टिगेशन करचें पडलें की हू एक्च्युली ओन दीस कंपनीज कारण बेजिकली ते कॅन से दॅट वी डोंट ओन दीस कंपनीज ऑर दीस ब्रँड्स आर ऑर समबडी एल्स पूण अल्टिमेटली मनी इज बींग कलेक्टेड एन्ड इट हॅज टू गो टू अ बँक अकाउंट खंयचो तो म्हाका खबर ना बँक अकाउंट वील बी ऑफ एनी वन ऑफ दीस कंपनीज सो पुलिसांनी म्हाका दिसता तितलें इन्वेस्टिगेशन करचें पडटलें टू फायंड आउट फ्रॉम द सोर्स ऑफ द चिटींग ऑफ दीस बाय दीस कंपनीज आय थिंक इमिजिएट एक्शन इज रिक्वायर्ड इन्वेस्टिगेशन इज रिक्वायर्ड by the police to find out more details of where the payment is going and being collected and by he can utilize कारण असे जर 1000 लोक असा झाले 20-25 लाख ते असेच कलेक्ट करता ते 20-25 लाख ते किती करता डिसेंबर पर्यंत परमिशन सरकारान दिले ना आणि आम्ही मानता की सरकार दिवचे ना लोकांच्या विरोधात जुमानून लोकांनी विरोध केल्याचे असले प्रोजेक्ट गोयचे लागचे ना आणि आय एम शुअर शिगमो कार्निवल वीच आर चीफ मिनिस्टर इक्वेटेड टू सनबर्न फेस्टिवल एन्ड सेट डॅट इट हॅज टेकन अस टू कल्चरल मॅप ऑफ द वर्ल्ड म्हाका दिसता वायट दिसता चुचुरेय दिसता चीफ मिनिस्टराचे की इक्वेट शिगमो टू सनबर्न